नमस्कार. प्रथम माझा परिचय, मी ईश्वर विलास तासवडे. माझे शिक्षण मास कम्युनिकेशन जर्नलिझम, बॅचलर ऑफ आर्ट्स. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातून मी ही पदवी घेतलेली आहे. परंतु ह्या 2024 30 मुंबई दक्षिण मध्य लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात फक्त आणि फक्त माझ्या जन आग्रहास्तव मी ह्या निवडणुकीच्या रिंगणात उतरलेलो आहे. तरी ह्या निवडणुकीच्या रिंगणात उतरलेलो असताना मला कुठेतरी एक खचखच जाणवते की आपणही इतरांसारखे मत मागून पुन्हा त्यांच्या ताफ्यात का सामील व्हावं आणि का आपण नागरिकांच्या भावनेशी खेळावं. त्याकरिता मी आज तुम्हाला सांगतो की मी मत मागायला आलो नाहीये. तर मी तुमचं जे मुंबई दक्षिण मध्य लोकसभा विभागाचं नवपरिवर्तन कसं व्हावं हा ही विचारधारा घेऊन आलेलो आहे. आणि ह्या विचारधारेतून मी एवढंच सांगेल की कोणत्याही भूलभुलायांना आणि आश्वासनांच्या खैरातीलना बळी पडू नका, स्वतःचे मतदान वाया घालवू नका आणि अल्प पैशांसाठी स्वतःच बहुमूल्य मतदान ही कोणालाही तुम्ही विकू नका. कारण भ्रष्टाचाराची नांदी आजही नांदत आहे, पण विकासाची नांदी भलतीकडे जात आहे. आज आपला महाराष्ट्र पूर्णपणे बेरोजगार होत आहे, याला कारणीभूत कोण आहे? महत्वाचा मुद्दा आज आपण खासदार जो निवडणार आहोत तो कशा प्रकारचा असायला हवा, आपल्या विभागाचा विकास करणार हवा आहे का आपल्या आयाभिनींच्या अभूषी खेळणार आहोत, याची आपण सर्वप्रथम नोंद घ्यावी. कारण वरून चेहरा गोरा असतो पण आतून मन काळा असेल तर असा खासदार कशाला हवा? मग अशा खासदारांपेक्षा सर्वसामान्य व्यक्ती निवडून का तुम्ही देऊ शकत नाही हा सर्वात मोठा प्रश्न आहे. कारण जिकडे जावं तिकडे फक्त पैशाची मागणी, का आणि कशासाठी? हे पैसे तुम्हाला किती दिवस पुरणार आहे? पण पुढचे 5 खोऱ्याने पैसा ओढणारा खासदार हा तुम्हाला 5 डुंकूनही पाहत नाही. तरी याची जाण ठेवून आज आपण सर्वांनी व्यवस्थित आणि योग्य नेता निवडून द्यावा आणि सर्वसामान्यांना निवडून द्यावा. कारण आपण राजकीय पक्षांची होळी आणि आहुती पाहिलेली आहे. राजकीय पक्ष आधी उधर जाओ आधी इधर आओ, पण मध्ये राहिला तो सर्वसामान्य व्यक्ती. आणि आज हा सामान्य व्यक्ती तुमच्या समोर आपली निशाणी चप्पल घेऊन उभा झालेला आहे. तर या चपलेला तुम्ही न्याय द्याल का तुमच्या पायातल्या?